हॅलो फ्रेंड्स, नीलतुल ऑल इन वन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे क्रिस्पी कॉर्न बार्बिक्यू स्टाईल. खूप कुरकुरीत असे हे कॉर्न झालेले आहेत. चला तर मग रेसिपी पाहूया कसे बनतात हे. मी कॉर्न घेतले, ते 2 कणसं घेतली, ते त्याचे दाणे काढून घेतलेत चाकूने. आता एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. मक्याचे दाणे या पाण्यामध्ये टाकून आपण हे उकडून घेणार आहोत. 5 मिनटापर्यंत फक्त उकडून घ्यायचे. 2-3 उकळ्या आल्या की बंद करायचा गॅस, कारण हे कोवळे दाणे आहेत, लगेच शिजतात, लगेच सॉफ्ट होतात. दाणे उकडलेत, ते आता आपण चाळणीच्या मदतीने वेगळे करायचेत. पाणी काढून घ्यायचे त्यातलं. एका प्लेटमध्ये घ्यायचेत आता हे कॉर्न. त्यामध्ये मी 4 चमचे आरारोट घालते. मक्याचं पीठही घालू शकता आणि 2 चमचे मैदा. थोडंसं हवं असल्यास पाणी टाकू शक एकदम किंचितसं थोडंसं पाणी शिपडू शकता यावरती. तसंही कॉर्न ओले आहे त्यामुळं कोट होतं लगेच हे पीठ. आता यामध्ये मी 1/2 चमच्याला थोडं कमी मीठ घातलं आहे आणि हेही आपण मिक्स करून घेणार आहोत. कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. तेल तापलेलं आहे. आता यामध्ये हे कोट केलेले जे मक्याचे दाणे आहेत ते घालायचेत आणि तळून घ्यायचं आहे. हे दाणे तळताना खूप उडतात, त्यामुळं याच्यावरती आपण झाकणही ठेवू शकतो, त्यामुळे ते उडत नाहीत. बऱ्याचदा कढईमध्ये गेल्यावरती हे उडतात. चांगले क्रिस्पी होईपर्यंत आपण यांना फ्राय करून घ्यायचं आहे. कलर पण चेंज झाला पाहिजे. थोडासा लालसर कलर आला की हे व्यवस्थित रेडी होतात. रेडी आहेत हे तळून. आता मी ते एका चाळणीमध्ये काढून घेते. सेम प्रोसिजरने मी दुसरी बॅचही काढून घेते. तसंच तळून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. गॅस मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे कॉर्न तळताना. तुम्ही आवाज ऐकू शकता, खूप क्रिस्पी झाले ते. कॉर्न तळून रेडी आहेत आपले. आता यामध्ये मी 1/4 चमचा भरून चाट मसाला टाकते. 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. कांदा घालायचा आहे बारीक कापलेला, एकदम बारीक कापायचा आहे कांदा. तुम्ही ज्यावेळेस खाणार असाल त्याच वेळेस या गोष्टी टाकायच्या, त्या नाहीतर कॉर्न लूज पडतात. आता यामध्ये कोथिंबीर घालते थोडीशी कापलेली आणि स्प्रिंग ऑनियन, कांद्याची पात घालते थोडीशी. आणि हे सर्व आता आपण मिक्स करून घेणार आहोत. रेडी आहेत आपले बार्बिक्यू स्टाईल क्रिस्पी कॉर्न. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आता यावरती मी थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नमध्ये आपण ज्यावेळेस आता सर्विंग करणार आहोत, खाणार आहोत, त्याच वेळेस कांदा कोथिंबीर या गोष्टी घालायच्यात, नाहीतर कॉर्न लूज होतात. आता मी एका सर्विंग प्लेटमध्ये कॉर्न काढत आहे. रेडी आहेत आपले कॉर्न क्रिस्पी कॉर्न.
लिंबाने त्याला मी गार्निश केलं आहे, खूप छान दिसतं आहे, खूप कुरकुरीत झाले ते। तुम्ही नक्की ट्राय करा एकदा। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।